बंटी मांडेकर आपण पाहिलं तर परतला जातोय न्यू बॅटर बॅटिंग साठी. निखिल घाटे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. सोमनाथ कार्लेच्या सोबतीला, सोमनाथ कार्लेच्या साथीला तो मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळेल. 3 गडी बाद 36 धावा, 5व्या क्रमांकाचा षटक सुरू आहे. शुभमच्या पहिल्या चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळते. विकेट टेकर गोलंदाज शुभम, वेग कमी केला, गती कमी केली, शॉर्ट पिच चेंडू टाकला, बंटीच्या बॅटचं टॉपिक घेतलं, अंकुश अण्णांनी एक सुंदर सेल टिपला आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट आली. 3 गडी बाद 36 धावा, 36 रन लॉस ऑफ 3 विकेट, 5व षटक आपण पाहतोय. निखिल आणि सोमनाथ ही चोडी बॅटिंग करताना पाहायला मिळेल. सोमनाथ कार्ले नॉन स्ट्राईकला, 4 चेंडू 8 धावा. निखिल घाटे न्यू बॅटर बॅटिंगसाठी मैदान होती, राईट हँड बॅटर मैदान ती पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडू निखिलसाठी एक स्क्वेअर लेग मिड विकेट, टिप मिड विकेट, मिड ऑन. ऑन साईडला ही क्षेत्रक्षेत्र सजवलं गेलं आणि तिथे एक शॉर्ट बॉल येतोय. ऑफ साईडला देखील आपण पाहिलं तर शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट पाहायला मिळतोय. डीप कव्हर आपण पाहतोय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय. डीप लॉंग ऑफ देखील ठेवलाय. एक मिड ऑन पाहायला मिळतोय, एक डीप मिड विकेट आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे, फाईन लेग आहे. सुंदर क्षेत्ररक्षण निखिलसाठी सजवले शुभम. जसप्रीत बुमराह स्टाईल न तो गोलंदाजी करतोय, सेल टिपलाय, विकेट येईल आणि फलंदाज निखिल घाटे बॅक टू द पवेलियन. फलंदाज आउट, फलंदाज बाद. न्यू बॅटर आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये सचिन रौंदळ आपण पाहिले तर मैदान ते उतरताना पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रात सरपंच प्रशांत शेठ भागवत साहेबांचं पहिलं पारितोषिक जिंकणारा आजच्या दिवसातील खेळाडू. विकेट हॅट्रिक त्यांनी मिळवली होती गोलंदाजच्या मार्क होत्या आणि तो आता इथे बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी आलाय सचिन. अकूट टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा, विकेट येते, सचिन रौंदळ इथे मात्र होईल बाद. स्वस्तात परतेल, फलंदाज आउट, फलंदाज बाद. नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये चे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल. धावपळ कोत आणि स्कोअर कार्ड ती 36 धावा, 5 विकेट गमावल्यात, 5व षटक सुरू आहे. 6 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. 36 चेंडूमध्ये कमीत कमी 50 ते 55 धावांचं टार्गेट सेट केलं जाईल का ते देखील आपण पाहणार आहोत. कारण का शिंदेगाव टीमकडे चांगले गोलंदाज आहेत, गोलंदाजांचा प्रचंड मोठा भरणा आहे, त्यामुळे कमीत कमी 50 ते 55 धावांचं टार्गेट सेट करणं गरजेचं असेल. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत, 36 धावा त्या मात्र धावपळकोती बनवल्या गेल्यात, 5 विकेट गमावल्यात. सोमनाथ चे इथे चेंडू खेळण्याचा प्रयत्न, विकेट हॅट्रिक, विकेट हॅट्रिक पूर्ण करताना पाहायला मिळतोय गोलंदाज शुभम. लागोपाठच्या 3 विकेट त्यानं इथे मैदान टीम मिळवल्यात आणि 3 विकेट मिळवत असताना सरपंच प्रशांत शेठ भागवत साहेबांच्या वतीनं गोलंदाज शुभमला 500 रुपयांचं पारितोषिक. गणेश गावडे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी येतोय. लेफ्ट हँड बॅटर आहे, डावकर तिचं फलंदाज इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळेल. 36 धावा धावपळकी होत आहेत, शेवटचे एक चेंडू आपण पाहिलं तर बाकी आहे. शुभम भोसले गोलंदाजच्या मार्क होती.
यावेळीचा चेंडू होता, विकेट घेतली जेल टिपलाय लागोपाठ, चार विकेट आणि विकेट मेडनोर, विकेट मेडनोर प्लस 500 रुपये। सरपंच श्री प्रशांत शेठ भागवत यांच्या वतीनं 1000 रुपये गोलंदाज शुभम भोसलेला। थैंक यू डी से काय कमालीची गोलंदाजी शुभम भोसलेकडून आपण पाहतोय। सकाळी देखील त्याने एक विकेट हॅट्रिक पूर्ण केली आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक तर पूर्ण केली, एका षटकात 5 विकेट, 1 टॉट बॉल आणि विकेट मेडनोर, कमालीची गोलंदाजी। शुभमची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवायला काय हरकत नाही, काय कमालीचा खेळ केलाय। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील जांबोडे गावचा गोलंदाज शुभम भोसले आज कमाल धम्माल बेमिसाल या खेळपट्टीवर त्या विकेट होती पाहायला मिळालाय। मावळ स्पोर्ट्स अकॅडमी सुदुम्रच्या मैदान होती छत्रपती मावळ करंडक 2024। शुभम भोसलेच्या प्रत्येक बॉल लक्षात राहील आणि अगदी त्याच्या स्वप्नात देखील छत्रपती मावळ करंडक मात्र पाहायला मिळेल। काय कमालीची गोलंदाजी केली, विकेट मिळवल्या 5, मेडनोर यावेळीचा चेंडू होता, बॅटचं टॉप एज घेतलंय, चेंडू हवेत, चेल टिपलाय, विकेट येते आणि फलंदाज सोमनाथ कारले कॅप्टन बाद। थँक यू डीसे थापा आणि उमेश मरगज बॅटिंग साठी आपण पाहिलं तर मैदान ते उतरले जात आहेत। धावपळ कोटा आणि स्कोर कार्ड 36 धावा आहेत, 8 विकेट गमवले गेल्यात। काय कमालीची गोलंदाजी शुभम भोसलेने केली आणि त्या पाठोपाठ लहून देखील पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आणि सोमनाथ कारलेचा अडसर इथे मैदान ते दूर केलाय। यावेळीचा चेंडू देखील आपण पाहिले तर खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवलं जाईल आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिले तर येत आहेत। 2 धावा आल्या, 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल। सलमान शेख सर पंचांच्या वतीनं शुभम भोसलेला 100 रुपये ज्यानं कमालीची गोलंदाजी केली आणि त्याच्यासाठी प्रचंड मोठी पारितोषिक आज आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय। 8 गडी बाद, 38 धावा, 38 रन, लॉस ऑफ 8 विकेट, षटक क्रमांक 6 मैदान ते सुरू आहे। लहू यावेळीचा चेंडू होता तिथे मात्र खेळलाय, टप्पा पडल्यानंतर चेंडू अडवला जाईल, तोपर्यंत एक धाव येते। उमेश मरगज बॅटिंग करताना पाहायला मिळतात, 2 चेंडू आणि 3 धावा उमेश, तर टीमची असंख्या 8 कडीबाद, 39 धावा। शेवटचे 3 चेंडू आपण पाहतोय, पहिल्या इनिंग पहिल्या डावातील सामना देखील आपण पाहतोय, आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना, क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहतोय। अरो 11 जांबोडे विरुद्ध टीम शिंदेगाव, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदान ते केलाय, सेल सुटलाय, चेंडू मला वाटतं तोंडावरती लागलाय, सुरात लागलाय का पा पाणी हवंय का, क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर थोडस खराब होताना पाहायला मिळते। धावा येतात, स्कोर कार्ड ते आकडे बदलले जातील, 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपळ कोते आपण पाहिले तर बनवलं जात आहेत। 41 धावा, शेवटचे 2 चेंडू यावेळीचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर उसळताना पाहायला मिळतोय, 1 टॉट बॉल आलाय, 1 निर्धाव चेंडू आलाय, लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग पहिल्या डावातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय। 41 बनवले गेल्यात, 8 विकेट गमावल्या गेल्यात, शेवटचा एक चेंडू करेल गोलंदाज लहू बॅटिंगसाठी बॅटर, फुल टॉस आणि तो देखील मात्र खेळलाय टीप मिडविकेटला, एक धाव पळून पुन्हा दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केला, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि तिथे फलंदाज रन आउट, फलंदाज धावबाद, बनवले गेल्यात 43 धावा आणि विजयासाठी बनवायच्या 36 चेंडू, 44 धावा।
थैंक यू डीसे ऑन स्क्रीन वरती आपण शुभम भोसलेला पाहू शकाल. एक ओवर टाकली, मेडन ओवर टाकली आणि पाच विकेट घेताना त्याला इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेलं आहे. मावळ तालुक्यातील जांभडेगावचा उभरता उदयोन्मुख नवोदित सितारा, यंगस्टर, यंग टॅलेंट, परंतु शुभमच्या खेळानं आज क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना अचंबित करून ठेवलं आणि काय कमालीचा स्पेल त्यानं इथं मैदानती टाकलाय. शुभमचा स्पेल देखील आपण पाहू शकाल, शुभमचं षटक आपण पाहू शकाल स्क्रीनवरती. आपल्याला डिंगडॉंग लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शुभमच्या षटकाची हायलाईट इथे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी अतिशय सुंदर केली, गोलंदाजी अतिशय अप्रतिम ती देखील आपण तिथे मात्र पाहिली. पाच विकेट त्यानं घेतला आणि पाच फलंदाजांना तो मात्र बाद करताना पाहायला मिळते. शुभमचं आज कौतुक व्हायला काहीच हरकत नाही. सलमान शेख सरांच्या वतीनं शुभमला 100 रुपये, तर सरपंच प्रशांत शेठ भागवत साहेबांच्या वतीनं 1000 रुपये असे टोटल 1100 रुपयांचं पारितोषिक देऊन आपण शुभमला मात्र सन्मानित करणार आहोत. विकेट आपण पाहिलं तर त्यांना मिळवल्यात. निखिल घाटेला जसं बाद केलं त्या पाठोपाठ विकेट मात्र येऊ लागल्या. बंटी मांडेकरला बाद केलं, तदनंतर सचिन धोंदळला देखील त्यानं परतवलं. नवीनला बॅटर त्याला देखील लगेच एका पाठोपाठ एक विकेट तो घेताना पाहायला मिळाला. मेडन ओव्हर केली आणि गोलंदाजी देखील अतिशय सुंदर आपण त्याच्याकडनं मैदान ती पाहिलेली आहे. इडिकाने आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी संघाचे कॅप्टन अंकुश शेवकरी यांच्या ठिकाणी शुभाग म्हणून आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इंदोरी टीमचे कॅप्टन आहेत एक अष्टपैलू खेळाडू, मावळ तालुक्यातून इंदोरी गावातून आपण सातत्यानं अंकुश शेवकरींना पाहिलेलं आहे आणि त्यांच्या ठिकाणी शुभाग म्हणून आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. एक इनिंग डाव देखील संपला गेलाय. संदीपभाऊ पवार उपस्थित होतात, आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक डाव संपलाय, पहिल्या डावात बनवल्या गेल्या त्या 43 धावा आणि विजयासाठी टार्गेट मात्र ठेवले 36 चेंडू 44 धावा. संपूर्ण दिवसभरामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून शुभमनं इथे मात्र तब्बल 12 विकेट घेतल्यात. शुभम साठी एकदा टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. एका दिवसात त्यानं 12 विकेट घेतल्यात, एका मॅच मध्ये 5 विकेट घेतल्यात आणि प्लस विकेट मेडन ओव्हर टाकणारा गोलंदाज म्हणून आपण त्याच्याकडे पाहिले नाही.